नांदेड टाउन मार्केट एरिया हाउस बिल्डिंग कोऑपरेटिव सोसायटी लिमिटेड सम्राट नगर नांदेडच्या वतीने घेण्यात आलेल्या निवडणुकीत डेल्टा हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक तथा प्रख्यात ऑर्थोपेडिक डॉक्टर नितीन पाईकराव हे प्रचंड मताधिक्याने निवडून आले असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. तसेच या एकता विकास पॅनलचे प्रमुख ईश्वर येमूल डॉक्टर प्रवीण कस्तुरचंद शर्मा यांच्यासह 17 उमेदवार बहुमताने निवडून आल्याबद्दल सर्व उमेदवारांचे डाबडीराम भुरके डॉक्टर नंदिनी जाधव राठोड डॉक्टर सोनम गुप्ता अग्रवाल डॉक्टर मनोज सोलनकर डॉक्टर ओम कानोटे आदींनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. सुप्रेम जय भीम. मी डॉक्टर नितीन लक्ष्मणराव पाईकराव. मी डेल्टा हॉस्पिटलचा संचालक आहे. आमच्या ती नांदेड टाउन मार्केट एरिया सोसायटीच्या निवडणुकीमध्ये मी एकता विकास पॅनलतर्फे उभा होतो. आमच्या पॅनलच्या सर्व 17 उमेदवारांचं चांगल्या मताधिक्याने इथे विजयी झालेले आहेत. यामध्ये या विजयामध्ये सर्वप्रथम जे आहेत ते ईश्वर लच्छीराम येमूल यांच्या प्रणीत हा पॅनल होता. तर त्यांच्या अध्यक्षतेखालीच आम्ही हे पॅनल तयार केलं होतं. त्यांनी केलेली मेहनत तसेच आमच्या सर्व उमेदवारांनी केलेली मेहनत त्यानंतर आम्हाला मिळालेला सर्व डॉक्टरांचा सपोर्ट जसं डॉक्टर बळीराम भुरके सर आहेत मनोज सोलनकर सर आहेत त्यानंतर आमच्या पूर्ण डेल्टा हॉस्पिटलची टीम आहे त्यांनी जी आम्हाला मदत केली आणि आम्ही जो प्रचाराचा कार्यक्रम राबवला त्यामुळं आम्हाला यश मिळालेलं आहे. यानंतर आम्हाला पुढील पंचवार्षिक योजनेमध्ये काही महत्त्वाचे उपक्रम करायचे आहेत. त्यामध्ये आमच्या सम्राटनगरसाठी एक पार्किंग आणि गार्डन तसेच स्वच्छतेचे उपक्रम आणि पूर्ण सम्राटनगर एरियामध्ये झाडांची लागवड करणे हे आमचे आता सध्याचे उपक्रम आहेत. तरी सर्व मेंबर्सनी ज्यांनी आम्हाला निवडून दिलं त्यांचे मी परत एकदा धन्यवाद करतो. नांदेड टाउन मार्केट एरिया सोसायटी सम्राटनगर नांदेड या झालेल्या काल निवडणुकीमध्ये माननीय डॉक्टर नितीन पाईकराव यांनी भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत. ते या परिसरामध्ये या टाउन मार्केट परिसरामध्ये 317 जी काही मतदार होते त्या मतदारांना मागील 8 ते 10 दिवसांपासून आम्ही वैयक्तिक भेटी घेऊन विकासाचं जे काही सूत्र आहे विकासाचं जो काही प्रारूप आराखडा आहे त्यांच्यासमोर मांडला. जसं की प्लॉटचे नियमितकरण आहे या ठिकाणी असलेली पार्किंगची समस्या आहे तसेच गार्डन इत्यादी सर्व बाबी आम्ही भविष्यात हाताळू शकतो आणि म्हणून आम्हाला मतदान द्यावे असे आवाहन आम्ही या ठिकाणी केले आणि मतदारांनीसुद्धा या प्रतिसादाला म्हणजे या आवाहनाला प्रतिसाद देऊन 189 मतदान त्यांच्या पारड्यात टाकले. इतकंच नव्हे तर ईश्वर येमूल प्रणित जी काही 17 जी संचालक मंडळावर म्हणजे निवडणूक उमेदवार म्हणून उभे होते ते 17 उमेदवार या ठिकाणी निवडून आलेले आहेत ही अत्यंत अभिनंदनीय गोष्ट आहे. आम्ही सर्व वैद्यकीय टीम हॉस्पिटल त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो.